नमस्कार मंडळी. तर आम्ही आलेलो आहोत आवेड्यात मावशीच्या घरी, कारण विरारची मावशी, डोंबिवलीची मावशी, मुंबईची मावशी, म्हणजे वेगवेगळ्या गावातले म्हणजे एरिया सिटीतल्या मावशी आहेत ना जे आमच्या, त्यांची पोरं सगळी आलेले आहे आमच्या इथे लग्नासाठी घरी. तर आम्ही आज सगळे आलो आवेड्यात सर्वजण. आम्ही इथून जाणार आहोत मानकेश्वर बीच बघायला, कारण त्यांना जायचं आहे आज दुपारी जाणार आहेत. तर थोड्या वेळेसाठी आपण एक छोटासा बीच बघायला आलो इकडं, मावशीकडे बोलवलंच होतं, तर मग मानकेश्वर बीचला जाऊया असा प्लॅन झाला. तर निघलेले आहे मंडळी, चला निघा, चला जाऊ, चला 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 लवकर. तर चला भेटूया बीचवर आपण. इकडं मावशीकडे बघा, आंब्याची झाडं भरपूर आणि आंबे भरलेत. चला हिला भूक लागले जेवायला. मोठे आंबे बघ, नारळाची झाड, नारळ नारळ इकडं आंबा, इकडं मोठे मोठे आंबे येतात आणि इथे नारळ आहेत आणि जाम. हा जाम, जाम बोलतात जाम काहीतरी, पण जाम भरपूर. मी गेल्या आठवड्यात आलो होतो, भरपूर जाम इथून नेल्यानं वाटले सगळ्यांना. आता कमी झालेत, मीच काढते इथं आल्यावर, मीच काढते जाम. चिकूपण जाम, आता चिकू पण आहेत आणि होतं का हायच. आणि कोंबडे बिंबडे आणल्यात मामांनी आणि आमची वहिनी. ब्लॉग मध्ये घेऊ नका वहिनी बोलल्या, आम्हाला ब्लॉग मध्ये घेऊ नका. आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत मानकेश्वर बीचला. कधी आली नव्हती मंडळी, त्यांना मानकेश्वर बीचला घेऊन आलोय. त्याही बीच, त्याही जसा काही बीच बघितलाच नाही, म्हणजे अशी माणसं आहेत. कुठं कुठली माणसं आहेत दाखवते तुम्हाला. विरारचा माणूस हे दोघं पाऊस येणं काय बीच माहिती नाही तसा काय माहिती, हो इथलाच आहे. याला तर सगळी ओळखत असतील, कुठे ना कुठे पडलेलाच असते. आणि यो बाई डोंबिवलीचा गलत ॲड्रेस, यो पुराना ॅड्रेस आहे डोंबिवली. आम्ही 02 मुंबई. हा वयस पूछ लो अभि कंपनी. हा झाला डी कंपनी, मतलब धोबी तलाव. तर दरवर्षी आपण गणपतीला जातो तिकडं, तुम्हाला दाखवीन यंदा पण व्हिडिओ ती, कारण आपण पहिले ब्लॉग बनवत नव्हतो ना तेव्हा चिकार फिरलो. आता बघू या वर्षीचा. आणि आमची छोटी बहीण सगळ्यात, ती पण आलंय. काय विचार आहे ते, काय म्हणजे तिने बीच बघितला नाही असा काही दिवस रात मुंबईला फिरत असताना बीच नाही माहिती. दादा ये बीचला फिरायला आले सनसान बीच, ते अजून मेकअप चाललंय त्यांचा. आता काय बोलशील सनसान, आता ही इकडे हानली नाही ना पब्लिकला बीच बघायसाठी. आता काय माहिती ये बीचला काय बघतील ते. मी काय बोलतोय येतन बसत आहे तुम्हाला, मासेमारी करू सर. दांडेवाले आपले मासेमारी करतेस तू, मासेमारी करायला आलास. सुरमई काढू, हो सुरमई तुला सस्ते ना इथे लगेच भेटते. हाक पाडली का सुरमई येते वाटते असा अटकला अशी आली. फ्री चाळीस काय डायरेक्ट अशी आमची मंडळी आली अचानक भयानक. त्यांना जरा फिरायला आलोय, पोहायला जायचं येणार नाही, पोहायला जा मी तो मोहम्मद अली रोडलाच असते. मोहम्मद अली रोडचा बस स्टँड आहे. हा बघितलं यांना काय माहिती गावांची माणसं काय आहेत ती. याची गाडी बसलय तूच काढ, आम्ही नाही काढायचो भाई. तुने गाडी इथं आणायला कोणी सांगितली तुला, तूच काढ. धक्का मारा रे. आणि अतूट प्रयत्नानंतर गाडी बाहेर काढलेली आहे वरत घरात. आता तू पाण्यात लावता गाडी, तिथे लावता. आपली गाडी इथं आहे आणि ही बघा विली मारली त्याने. येच करासाठी बीचला येत आहो काय तुम्ही. हे बघ सुक्यावर बोट चालवत आहे, सुक्यावर पाणी नाला बाजूला सुक्यावर बोट चालवत. इकडे चाललंय फोटोग्राफी, एक फोटो आणि हे बघ फोटोग्राफर विरारचा आहे.
विरारचा टिकटॉक स्टार आता आता टिकटॉक बंद झाला, आता रील स्टार आहे भाई, इंस्टाग्राम वरचा रील स्टार. आता त्याचे त्यांनी खास रील साठी आयफोन 14 घेतलेला आहे खास ते, आणि सिनेमॅटिक व्हिडिओ होता त्याला नाद लागलाय. आयडी दे बोलते त्याला, अनफॉलो करून टाका याची आयडी देतो, अनफॉलो करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. तिकडं आहे इकडं ही पब्लिक काय आलंय बघायला माहिती आहे काय, गाड्या त्या साईडला नेवाच्या कशा, जागा बघायला आले. हां तर प्लॅन चाललाय का गाड्या इथून उचलून त्या साईडला नेऊया. घारापुरीचा माकड उड्या मारत चाललेला आहे. आणि खास फोटोग्राफीसाठी आले ना इथं सगळं. आता एकेकाची पोज वेगवेगळी असेल. इथं बघा विरारचा फोटोग्राफर खास त्याच्यासाठी आणलेला आहे. आणि आमचा सेल्फी काढायसाठी तो तिथं उंचावर उभा राहिलाय बघा. काढ रे लवकर पाणी आला वर. अरे भाई माणूस आहेस का कोण आहेस तू? इकडे बघा कॅमेरा उभा पकडलाय, कोण येतील काय त्याच्यात? वाईट अँगल असला तरी आडवा पकड ना भाई. तू राम दिसशील, तू तिथंच राम दिसशील बरोबर. काढ रे खीच मेरी फोटो. तुला कस आई सांगता आई पोज द्या. ओके ओके तिला बोटी मध्ये बसवलंय फोटोशूट. पाणी भरलाय अरे काय, अरे मन हो एवढे घाबरायची काय गरज आहे? पण ती काय जाणार होती, बांधलेली होती बोट. अरे बांधलंय ना आम्ही इथं आहोत ना, काय ग वेडे कशी काय निघणार नाही. चला पाणी भरायला लागला. पाणी भरायला लागला. अजून या विरार वाल्यांचे फोटो काय संपत नाही. एक पण काय ग्रुप फोटो मध्ये आहेस ना? अरे काल कोण आलेलं रे आई आई तिकडे की दरवाजा तुम्ही आणि हा मी अजून पागल झालो. ती ताई बघतो इकडे दरवाजा आणि ओ माय गॉड जाते दुकान लागला माझे. चान्स असेल का जायला? अरे हाय चान्स, एवढा पाणी खाली जातोय ना गाडी सरकतो यार. आरामात आरामात गाडी आता पाण्यात ना आपण घेऊन जायची खडक मध्ये. चला 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 आले आला आला पाणी आला पाणी आला पाला 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 ये पाला. चला निघलो, मिशन सक्सेसफुल. एकदा आला दूरला उडवतोय. ए पहिल्या बाजू आरमार गाडी चालवतोय. आता गाईज आमचा ऍक्सिडेंट झाला असता आमचा नाही. आता भाई काय ते वरद आमचा आहे ना, सांगून पटे नाही त्याला. किती सांगितला गाडी नीट चालव नीट चालव, तरी पण काय भाई त्या डोक्यावर परिणाम झाला असता. आता बात करायसाठी सगळ्यांना शेतात नेलेलं, पण नशीब इकडे विरत नाही नेलं. पण काय नाही झाला, थोडक्यात काय नाही झालं, थोडक्यात उडलो आता आम्ही. पण झाला झाला काय नाही काय नाही काय नाही झालं काय नाही काय नाही काय नाही झाला. एव्हरीथिंग इज फाईन. बघा हे ऍडव्हेंचर आहे, इकडे गाडी शिकायला मजबूत. हा या बांधावरून गाडी पास झाली ना, न पाय टेकता त्याला आरटीओचा लायसन लागेल. सत्कार सत्कार सगळं फक्त वरदला नाही देणार.
परत आम्ही पोहोचलो मावशीच्या घरी. मावशीच्या घरी आता काय बाकीचा काय तुम्हाला सांगू. आता एक दोन स्विमिंग पूल बांधायला सांगायला लागेल मावशीला. हां जाम घरी मावशीला एक छोटा स्विमिंग पूल समोर बांधून घ्या. आम्हाला आल्यावर एवढी जागा आहे. जागा एवढी पण जागा आहे. आणि